जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. इन्सुली विलेजचे सर्व कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे प्रतिनिधी गुरुनाथ पेंडणेकर यांची जिल्हा बँक संचालक पदी एकमताने निवड करण्यात आली आहे. प्रकाश परब यांच्या निधनामुळे जिल्हा बँकेचं संचालक पद रिक्त झालं होतं. मंडळाने सहकार विभागाच्या नवीन नियमानुसार निवड केली आहे अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. गेले 1.5 महिने या स्वीकृत सदस्य निवडीसाठी प्रक्रिया सुरू होती. यासाठी 13 अर्ज आले होते, त्यातील 7 अर्ज पात्र ठरले होते. या 7 अर्जातून इन्सुली व्हिलेज सोसायटीचे सभासद तथा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेंडणेकर यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा बँकेचे अत्यंत मनमिळाऊ संचालक स्वर्गीय प्रकाश परब यांचं साधारण 2 ते 3 महिन्यापूर्वी निधन झालं. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवरती महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या परिपत्रकाप्रमाणे आज 1.5 महिन्याची प्रक्रिया चालू होती. या प्रक्रियेमध्ये 13 संस्थांच्या वेगवेगळ्या प्रतिनिधींचे अर्ज आम्हाला प्राप्त झाले. त्यामध्ये 7 असलेल्या संस्थांचे अर्ज पात्र झाले आणि या 7 मध्ये पात्र झालेल्यापैकी इन्सुली सोसायटीचे सभासद सन्माननीय गुरुनाथ पेंडणेकर यांना या ठिकाणी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने एकमताने निवड करून सावंतवाडीच्या शिक्षण संस्थामधलं स्वर्गीय प्रकाश परब यांच्या जागेवरती सन्माननीय गुरुनाथ पेंडणेकर यांना काम करण्याची संधी जिल्हा बँकेच्या सर्व संचालक मंडळाने दिलेली आहे. गुरुनाथ पेंडणेकर हे निश्चितच आज एका पतसंस्थेमध्ये काम करतायत, शिक्षण विभागात काम करतायत. त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला निश्चितच जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाला होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून सन्माननीय गुरुनाथ पेंडणेकर यांच्या भावी वाटचालीला मी शुभेच्छा देतो.